आपला पक्ष सक्षम असला तर बाकीचे पक्ष विचारतील, आपण जर वीक असेल तर दुसरं कोण विचारणार नाही. पहिलं आपल्या पायावर, स्वतःच्या पायावर मजबूत राहण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष कसा घराघरात तळातळात जनजनात कसा जाईल त्याचा प्रयत्न आम्ही करतोय. इंडियाने बी निमंत्रण नाही ना, एनडीएचं सुद्धा नाही, अजूनपर्यंत निमंत्रण नाही म्हटलं, त्यामुळे अजून तसं नाही. स्वतंत्र आपला आपलं घर मजबूत कसं होईल हा विचार चालला आहे. म्हणून मी जनस्वराज्य यात्रा काढली होती. त्या आता ही गोपीनाथ मुंडेची मुली आहे, ती मास बेस आहे, वेल क्वालिफाईड आहे, वेल इंटेलेक्चुअल आहे, आणि तिच्या मागे एक जनता आहे, जनता असलेली लीडर असलेली पंकजताई आहे. आता अजून माझी चर्चा झालेली नाही, त्याबद्दल आम्ही संध्याकाळी निश्चित घेऊ पक्षाच्या अध्यक्षाची चर्चा. मला आरोप त्यांचा फोन आला आहे, चर्चा चाललेली आहे. महायुतीच्या बैठकीला तुम्ही जाणार नाही, अजून चर्चा चालू आहे, अजून फायनल डिसिजन नाही घेतला. संध्याकाळ मुंबईवर लँड होईस तर विचारतो. मी प्रथमतः ठरवलं की राष्ट्रीय समाज पक्ष या देशामध्ये सक्षम करायचा. आपला पक्ष सक्षम असला तर बाकीचे पक्ष विचारतील, आपण जर वीक असेल तर दुसरं कोण विचारणार नाही. पहिलं आपल्या पायावर, स्वतःच्या पायावर मजबूत राहण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष कसा घराघरात तळातळात जनजनात कसा जाईल त्याचा प्रयत्न आम्ही करतोय. इंडियामध्ये जाण्याचा सुद्धा तुमचा मार्ग मोकळा आहे? नाही, अजून इंडियाने बी निमंत्रण नाही ना, एनडीएचं सुद्धा नाही, अजूनपर्यंत निमंत्रण नाही म्हटलं, त्यामुळे अजून तसं नाही. स्वतंत्र आपला आपलं घर मजबूत कसं होईल हा विचार चालला आहे. म्हणून मी जनस्वराज्य यात्रा काढली आहे. जनतेचं स्वराज्य यावं, आतापर्यंत जनतेचं स्वराज्य नव्हतं, हे पक्षांचं स्वराज्य होतं. म्हणून आम्ही जनतेचं स्वराज्य यावं यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची यात्रा आहे. आज माझ्या बहिणीनं मी रक्षाबंधनला मी आणि ताई एकत्र असतो. ताईनं आज मला इथं रेणुका मातेचं दर्शन घडवलं, त्या बहिणीचा आभार मानण्यासाठी मी आज आलेलो आहे. आणि आज विशेष योगायोग पौर्णिमेच्या दिवशी, रक्षाबंधनाच्या दिवशी तिनं मला रक्षाबंधन कुठे बांधलं तर रेणुका मातेकडे आणलं. त्यामुळे मी माझ्या बहिणीच्या देशामुळे आज मला स्वतः तिने हेलिकॉप्टरमानं आणलं, ताईच घेऊन आली मला इथे विमानाला. रात्री आम्ही पुण्याचा प्रोग्राम सुरू, रात्री 3 वाजता पुणे बॉम्बेत पोचलो, अर्धा ताससुद्धा जो पुण्या गेले की 6 वाजता फ्लाईट पकडून आम्ही इकडं आलो. त्यामुळं पंकजता ही माझी बहीण आहे, मानलेली नाही तर येईल असतो पण माझी, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. बहिणीला आणि मला आशीर्वाद मागण्यासाठी रेणुका देवीजी देतो. रेणुका देवीच्या माध्यमातून जनतेचं आशीर्वाद मिळवतं आणि जनताची सेवा करण्यासाठी माझ्या बहिणीला बी आणि मलाही परमेश्वराने संधी द्यावी म्हणून रेणुका मातेला आज प्रार्थना. 40 विधानसभा, 10 ते 12 लोकसभा मतदारसंघात तुमची शिवशक्ती यात्रा जाणार आहे, कसा दोन्ही पक्षाचा प्रभाव पडणार आहे आणि एकंदरीत कसं? लक्षात ठेवा, पंकजता ही गोपीनाथ मुंडेची मुलगी आहे, ती मास बेस आहे, वेल क्वालिफाईड आहे, वेल इंटेलेक्चुअल आहे, आणि तिच्या मागे एक जनता आहे, जनता असलेली लीडर असलेली पंकजताई आहे. पंकजताईचं नेतृत्व हे अबाधित आहे आणि स्ट्रॉंग लीडरशिप आहे, दुर्गेसारखा तिचा अवतार आहे. त्यामुळं आम्ही रेणुका मातेला नवस केला की बाबा आम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी अजून पुन्हा संधी देणं, आम्हाला आज विश्वास आला आहे की रेणुका माहिती बहीण भावाला डेफिनेटली पावल आणि जनतेच्या सेवेत पुन्हा आम्हाला सामील करतील. थँक्यू.